या वर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे, त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा करावी का नाही, ग्रहण असल्यामुळे काय करावे याबद्दल अनेक लोकांना प्रश्न निर्माण झालेला आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असून हे चंद्रग्रहण रात्री 1:05 ते 2:23 असा ग्रहणाचा पर्वकाल आहे। त्यामुळे वेद काळामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे 28 तारखेला दुपारी 3:00 वेदादी नियम चालू होणार आहेत। म्हणून वेद काळामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे तुम्ही कोजागिरी साजरी करू शकता। रात्रीच्या वेळेस लक्ष्मीचं इंद्राचं पूजन करून त्यांना रात्री दूध साखरेचा नैवेद्य अवश्य दाखवावा। नित्याप्रमाणे दरवर्षी तुम्ही जे कोजागिरी साजरी करतात त्या पद्धतीने ही कोजागिरी साजरी करता येईल। पण मंडळी बारकाई नाही का, मात्र प्रसाद म्हणून तुम्हाला फक्त पळीभर चमचाभर दूध प्राशन करता येईल आणि राहिलेले सगळे दूध हे दुसऱ्या दिवशी तुम्हाला घेता येईल आणि ही कोजागिरी दुसऱ्या दिवशी साजरी केली तरी सुद्धा चालेल। ही माहिती आम्ही आपल्याला दाते पंचांगातून देत आहोत। म्हणून कोजागिरीच्या रात्री दूध आळून लक्ष्मीला आणि इंद्रांना यांचं पूजन करून यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि कोजागिरीचं हे दूध दुसऱ्या दिवशी तुम्ही अवश्य घेऊ शकता। तर आपल्या मनातले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा, आपल्या प्रश्नांचं निरसन आम्ही अवश्य करू आणि हो ही माहिती इतरांना देखील पाठवा। सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। धन्यवाद।